दादर चैत्यभूमी इथे कलाकार त्यांच्या विविध मागण्यांना घेऊन आंदोलन करताना पाहायला मिळतात. कोरोनाच्या काळामध्ये कलाकार असतील, तंत्रज्ञ असतील, निर्माते असतील किंवा कलाक्षेत्रातील जे विविध लोक आहेत त्यांच्या अनेक अडचणी आहेत आणि त्या शासन दरबारी सोडवल्या जाव्यात या सगळ्या मागणीला घेऊन हे सगळे कलाकार चैत्यभूमी इथे आंदोलन करतात. अभिनेत्री मेघा गाडगे आपल्यासोबत आहेत. काय प्रमुख मागण्या आहेत? प्रमुख मागण्या आम्ही सांगितलेल्या सरकारपर्यंत पोहोचवल्यात. आम्हाला प्रत्येक कलाकाराला विमा मिळाला पाहिजे, परत त्याच्या कुटुंबाला सुद्धा तुम्ही सुरक्षा दिली पाहिजे विमा देऊन. आम्हाला दरमहा 5,000 रुपये, अन्यथा आम्हाला दरमहा तुम्ही 1-5 लाखाची तुम्ही एक बिनव्याजी सुविधा आम्हाला करून द्यावी बँकेतनं. आणि कलाकार आता कसे 10-15 दिवस घरी बसून असतात, कधी 10 दिवस कार्यक्रम असतात, 15 दिवस कार्यक्रम असतात, त्या मधल्या काळात त्यांना काय करावं कळत नाही, तर त्याच्यासाठी एक काहीतरी घर बसल्या व्यवसाय त्यांनी बेसिक सुरू करून देणं हे गरजेचं आहे. थिएटर चालू नाहीत, कार्यक्रम चालू नाहीयेत, जोपर्यंत हे करोनाचं सावट जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ह्या वर्षात काहीही काम नाहीये कलाकारांना. अन्नधान्य तुम्ही पुरवलं ते अगदी मोजक्या कलाकारांपर्यंत पोहोचलंय, सगळ्या कलाकारांना नाही दिलं गेलंय, त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचला नाही आहे. तोच पोहोचवण्यासाठी हे एवढे कलाकार सगळे एकजुटीने जमलेत. शो चालू होता, सिरियल चालू होत आहे, त्यांची शूटिंग चालू होत आहे, तर मग आमची शो चालू व्हायला काय प्रॉब्लेम आहे? स्टेज शोज एक्झॅक्ट स्टेज शोज, कारण आताच झी अवॉर्ड पाहिलं मग तिथे पण तर पुरा भरलेला की हॉल. मग आम्ही कुठे, आम्ही पण ते प्रिकॉशन घेऊ जे सरकारने सांगितले ते नियम, कारण आता पण आम्ही उभे केले आमचे सगळे जे आर्टिस्ट उभे आहेत ते डिस्टन्सिंग पाळूनच उभे आहेत. तर धन्यवाद की तुम्ही शो चालू करा, कारण पूर्ण तास म्हणजे फुल टाइम जे आर्टिस्ट आहेत जे डिपेंड आहेत स्टेजवर, कारण त्यांनी जर काम केलं तरच त्यांना मानधन मिळतं आणि जर मानधन मिळालं तर त्यांच्या घरच्यांचं पोट चालतं. कुठेतरी सरकारने याच्यावरती नियम आखून आम्हाला कुठेतरी हा कार्यक्रमाचा पोटापाण्याचा उदारनिर्वाह होईल अशा प्रकारे.